रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णालयातील खाटा कमी पडतात, त्यातच रक्ताचाही तुटवडा हा जास्त भासतोय. केवळ 7 ते 8 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे, त्यामुळे चिंता वाढली. पुढचे 7 ते 8 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक राहिल्यामुळे वेगानं राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणं ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे तरुणांनी स्वेच्छेनं आणि निस्वार्थ भावनेनं पुढे यावं असं आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. तुमचं काही थेंब रक्त हा एखाद्याचा जीव वाचू शकतो. आज महाराष्ट्रामध्ये जेवढा रक्तसाठा आहे तो केवळ 8 दिवस पुरू शकतो. पण कोविडला न घाबरता सोशल डिस्टन्सिंग पाळून खास करून तरुणांनी तरुणींनी बाहेर पडून रक्तदान करावं. कोणीतरी रक्ताशिवाय तडफडून मरतोय हे महाराष्ट्राला शोधणार नाही. जो रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आपण रक्तदान करावं आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे श्रेष्ठ ज्ञान जगातील सर्वात श्रेष्ठ काय असतं तर रक्तदान असतं. आपलं रक्त दुसऱ्याच्या कामी येऊन दुसऱ्याचा जीव वाचत असेल तर यापेक्षा पुण्याचं काम दुसरं कोणतं नाही, ईश्वरीय सेवा यापेक्षा दुसरी नाही. म्हणून सर्व रक्तदात्यांना मी विनंती करणार आहे की आपण नागपूरकरांचा जीव वाचवण्यासाठी वैदर्भीय जनतेनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून या रुग्णांचा जीव वाचवावा. अमरावती जिल्ह्यातून ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालय आणि महत्वाच्या ग्रामीण रुग्णालयात रक्ताचा पुरवठा करणाऱ्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी केवळ 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. सध्या अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत केवळ 67 बाटल्या इतकंच रक्त उरलेलं आहे. यामध्ये प्रत्येक ग्रुपच्या 10-15 बाटले, त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अचानक रक्तसाठा कमी झाल्यानं आगामी काही दिवसात रक्तासाठी धावपळ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केलं. सध्या उन्हाळा असल्यामुळे तसाही रक्तदान शिबिर कमी होतात आणि त्यातच आता कॉलेजेस बंद आहेत. आमचे काही नेहमी जे रक्तदाते आहेत किंवा जे शिबिर घेणारे संयोजक आहेत यांचं पण आता कोरोनाचा रुग्ण वाढल्यामुळे थोडा प्रतिसाद कमी झाला आहे आणि त्यामुळे नक्कीच रक्ताचा तुटवडा नसला तरी जे नेहमीसाठी जे राहायचं तशा प्रकारचा सध्या ब्लड बँकेची स्थिती नाही.